तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पेण नगरपालिका हद्दीतील रिंगरोड परिसरातील रस्त्यांना खड्डे पडलेले असून येथील बांधण्यात आलेल्या गटारांची दुरावस्था झाली आहे। या विभागातील रस्त्यांना असलेले स्ट्रीट लाईट दिवसाही सुरू असल्याने याबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याने शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेने आवाज उठवला आहे। नगरपालिकेला समस्या निदर्शनात आणूनही लक्ष देता येत नसल्याने आज शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेने आवाज उठवत खड्डे पडलेल्या रस्त्यांना हळदी कुंकू लावून नारळ वाहण्यात आला आहे। आता तरी नगरपालिका लक्ष देईल का अशी मागणी करण्यात येत असून दोन दिवसात समस्येवर उपाययोजना केल्या नाही तर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे। तसेच रस्त्यावर उतरून प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करू व त्यामधून होणाऱ्या परिणामास पूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असे रायगड जिल्हाध्यक्ष विनायक बेलोसेकर व जिल्हा संपर्क प्रमुख रोहित शिंदे यांनी यावेळी आवाहन केले आहे। यावेळी त्यांच्या समवेत शिवाजी म्हात्रे, योगेंद्र विरकर, निशा गोडिवले, प्रिया पुरांडे, उपासना वनगे, प्रणित साकसकर, ऍडव्होकेट हेमंत मुनेकर, तन्मय पेडणेकर, सिद्धेश गुरव, सुहास पाटील, रोशन म्हात्रे, कुणाल म्हात्रे, आयुष शहा, प्रथमेश वडके आदी उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार। नमस्कार, रोहित शशिकांत शिंदे, महाराष्ट्र कामगार सेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख। पेण नगर परिषदेत आम्ही 24 फेब्रुवारी 2022 रोजी एक निवेदन दिले होते। पेण शहरात जवळजवळ 70% स्ट्रीटलाईट ह्या दिवस रात्र सुरू असतात। पथदिव्यांचा उपयोग काय तर रात्रीच्या अंधारात उजेड देण्यासाठी, पण सकाळच्या उजेडात लाईट चालू असल्याचा फायदा काय? स्थानिक नगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देतोय की हे जे पथदिवस सकाळचे चालू, आता पण तुम्ही बघू शकता पथदिवस सकाळचे चालू आहेत, या पद्धतीपासून जो वीज बिल नगरपालिकेला जो वीज बिलाचा भार येतो तो नगरपरिषद कशात ना भरते, तर सर्वसामान्य नागरिक हे जे कर भरतात त्यातनं ते लाईट बिल भरलं जातं। तर जर हे पथदिवस जर सकाळी सुरू न करता संध्याकाळीसाठी जर ह्याच्या उपाययोजना केल्या तर कित्येक म्हणजे बहुतेक 1 ते 2 घरांना महिन्यावर फुकट लाईट मिळेल एवढी लाईट वाचवली जाईल। एखाद्या गरीबाच्या घरी जर 10 दिवा लागला तर त्यातनं काहीतरी एक चांगले काम होईल। आम्ही नगरपालिकेच्या प्रशासनाला निदर्शन आणू इच्छितो की हे तुम्ही जो कर फुकट घालवत आहात पथदिव्यांच्या मागे जे दिवसात सुरू असलेल्या ते थांबवा, आणि तो जो कर आहे जो लाईट बिल फुकट तुम्ही भरला जात आहे त्याचा उपयोग तुम्ही गरीब लोकांच्या उपाययोजनेसाठी वापरा। हे तुम्ही परत बघू शकता, आम्ही 6 महिने झालेत निवेदन देऊन, ह्याच्यावर आतापर्यंत कुठल्याही ठोस उपाययोजना झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अजूनही लाईट चालू आहेत। पेनमध्ये तुम्ही फिरा, 70% पेन शहरातला लाईट चालू आहे। स्थानिक प्रशासन ह्याच्याकडे का हलगर्जीपणा करतोय, आम्ही त्यांना जाब इच्छितो की ह्याच्यावर तुम्ही कधी ठोस उपाययोजना करणार। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।